कोण बोलतोय? आमदार योगेश, चेतन टिळेकर बोलतोय. आमदार योगेश टिळेकरांना बोलायचं होतं, एक मिनिट. हा हा बोला बोला. एक मिनिट सर. नमस्कार सर. नमस्कार बोला. काय विशेष? काय नाही, माझे कार्यकर्ते गणेश कामते म्हणून ते काहीतरी एअरटेलच्या विषयामध्ये. हो हो हो. ते मेंटेनन्सचा विषय काहीतरी काय होतं ते. हॅलो. मध्ये त्यांचं काहीतरी फोन येतो मला, पण जर तुम्ही गणेशशी बोलून केलं तर बरं होईल जरा. काय? कोण गणेश? मेंटेनन्स करतो ना आपलं काहीतरी फायबर. नाही नाही, माझ्या लक्षात नाही आलं, बोला ना. गणेश कामटे म्हणताय का तुम्ही? हो हो हो. अहो काय, आम्ही त्यांना दोनदा तीनदा बोललो, पण ते म्हणजे त्यांना नीट समजावं, ते समजूनच घ्यायला तयार नाही आहे. म्हणजे जवळ 1000 किलोमीटर, 1000 किलोमीटर, 1500 मीटर फायबर पण काढून नेली. काय किलोमीटर त्याचे तुमचे मत मत दिले काहीतरी प्रॉब्लेम करतात. कोण कोण? एक मिनिट करायची. हॅलो हॅलो. अहो आमदार साहेबांचं म्हणणं आहे की तुम्ही ते गणेश कामटे जो आहे ना, त्याचे फायबर आहे इथं आमच्या कोंडो एरियामध्ये पूर्ण, तर त्याच्याशी डायरेक्ट बोलून काय घेऊ नका. त्यांच्याशी बोललो पण ते म्हणतात माझ्या एरियात काम करायचं, मला 50 लाख पाहिजे. नाही काय असेल तर मी येतो ना त्याबरोबर. मी भाऊ आमदार साहेबांचा लहान. अच्छा. हो आपण बसून बोलूया. काय मी आता ऍक्च्युली गुजरातला आलेलो आहे. नाही ऐक, मी पण आमचा एक कार्यक्रम 10-12 सोमवारी भेटूया. सोमवारी मंगळवार सोमवारी सोमवारी भेटू ना. सोमवारी भेटू का? ओके सर. थँक्यू. ओके थँक्यू. गुन्हा दाखल झालाय असं मला एकही नोटीस समन्स किंवा पोलिसांचा अजून मला फोन सुद्धा आलेला नाही. आपण म्हणताय की आत्ता आपल्या चॅनलवरती जी बाईट पाहिल्यानंतर मला कळलं, म्हणून मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी जो विषय आहे तो सांगण्यासाठी आला. प्रचंड मोठं राजकीय षडयंत्र माझ्या विरोधामध्ये सुरू आहे. माझा राजकीय प्रवास आपल्या सगळ्यांना माहिती की 22 वर्ष मी माझ्या आई सातत्यानं राजकारणात जीवनामध्ये काम करतो आणि माझा आलेख चढत आहे. मी नगरसेवक, आमदार, राज्य युवा मोर्चाचा अध्यक्ष आणि अशा वेळेस माझ्या राजकीय करिअरला कुठेतरी कायवा फसावा, माझं प्रचंड मोठं असलेलं यश कुठेतरी कमी व्हावं आणि माझं राजकीय जीवन उद्ध्वस्त व्हावं, या भूमिकेतलं कुठेतरी खूप मोठं षडयंत्र माझ्या विरोधामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या चॅनलच्या द्वारे मी सांगू इच्छितो की असल्या प्रकारचं कुठलंही कृत्य माझ्याकडनं आणि माझ्या कुठल्या माणसाकडनं झालेलं नाही. ना खंडणी असेल ना कुठल्याही विषयामध्ये आमचा कुठल्या प्रकारचा काय मात्र संबंध नाही. एक महिन्यापूर्वी जर तक्रार दिलेली असेल तर पोलिसांनी त्याची जर चौकशी करावी. मी खरं तर आपल्याद्वारे पोलिसांवर सुद्धा संशय व्यक्त करतोय की एक महिन्यापूर्वी झालेल्या तक्रारीमध्ये आपण चौकशी करावी, उलट तपासणी करावी, साक्षर तपासून मग आपण या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता होती. आज सुद्धा कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हता या ठिकाणी गुन्हा दाखल झाला. ज्याने आरोपीने ज्या फिर्यादीने ती फिर्याद दाखल केली त्या संदर्भातले मी आपल्या चॅनलवरती ऐकलं की जे जे विषय सांगितले सगळे खोटे आहेत. राजकीय जीवनामध्ये काम करताना, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना अनेक लोक आम्हाला भेटायला लागतात, अनेकांची कामं आम्हाला करायला लागतात, फोनवरती आम्हाला अनेकांना मदत करायला सांगावं लागतं. जर त्या फोन रेकॉर्डिंगमध्ये मी जर त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा पैशाचा उल्लेख केला असेल तर मी या ठिकाणी आपल्या चॅनलद्वारे सांगू इच्छितो. माझे वरिष्ठ असतील, माझ्या पक्षाचे माननीय मुख्यमंत्री असतील, हे तर यांच्याशी तर मी चर्चा करतो, परंतु मी जाहीरपणे सांगू इच्छितो, आव्हान करतो फिर्यादीने की या रेकॉर्डिंगमध्ये जर मी किंवा माझ्या भावाने त्यांनी उल्लेख केला, यांनी जर 1 रुपयाचा जरी उल्लेख केला असेल तरी ते सांगेल ती शिक्षा बघायला आम्ही तयार आहे. मी राजकीय जीवनातून संन्यास घेईल अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी. बिबेवाडीच्या हॉटेलमध्ये रवी बराटे हे माझे जुने मित्र आहेत, त्यांचे आणि माझे कॉमन मित्र आहेत आणि कॉमन मित्र आम्ही त्या ठिकाणी भेट झाली आमची. आम्ही या विषयात एक चर्चा सुद्धा झाली नाही की काय पक्के अशा पद्धतीने किंवा केबलचा काय विषय आम्हाला मला माहीत नव्हतं. फक्त एका कार्यकर्त्याचं काम आहे, आपण बसून मिटवा एवढंच की जे काय असेल ते सांगितलं गेलं. याच्या उच्चा व्यतिरिक्त त्या हॉटेलमध्ये खरं तर माझा हाच मुद्दा आहे की जर पोलिसांना या ठिकाणी बेबीवाडीच्या हॉटेलमध्ये मिटिंग झाली असं सांगितलं असेल तर त्या ठिकाणी हॉटेलमध्ये असलेले जे माझ्यावरचे असलेले मित्र असेल त्यांचं जबाब नोंदवण्याची आवश्यकता होती. तिथे जर जबाब घेतला असता की इथं काय बोलणं झालं तर निश्चितपणे याच्यावरती पडदा पडला असता. परंतु हे पोलिसांवर सुद्धा माझा संशय आहे, अशा प्रकारची कुठलीही तपासणी न करता माझ्यावरती फार मोठा अन्याय झालेला आहे आणि म्हणून मी उद्या मुख्यमंत्री मोदींना या संदर्भातलं पत्र देणार आहे की या संदर्भातली सखोल चौकशी करा
आणि या विषयामध्ये माझ्या राजकीय जीवनाला उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांवरती कारवाई करा अशा पद्धतीची मी उद्या माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी करणार. मला बोलवलं नाही ना, माझा जबाब घेतला ना कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. डायरेक्ट आज तुम्ही सांगतायत आणि म्हणून मला कळते की या ठिकाणी सोशल मीडियावरती की अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे. हेच तर शोधण्यासाठी मी प्रयत्न करतो. मी तेच सांगू इच्छितो की माझं राजकीय जीवन 22 वर्षाचं आहे. या 22 वर्षाच्या काळामध्ये आमच्या परिवाराचा आलेख चढताय. गोरगरिबांची सामान्यांची सेवा करत करत आम्ही इथपर्यंत पोहोचलो. या 22 वर्षामध्ये असला कुठल्या प्रकारचा आरोप माझ्यावरती नाही. 1 वर्षाची निवडणूक आल्यानंतर 1 वर्षाचा निवडणुकीला कालावधी असताना माझं मतदारसंघातलं काम या विषयावरती कोणी बोलायला तयार नाही. 15 वर्ष जे रखडलेली कामं मी करतो त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही. मला कसं बदनाम करते जी माझी प्रतिमा आहे राजकीय जीवनामध्ये मी आणि माझ्या परिवाराने माझ्या पक्षाने कायम पाळलं की आमची प्रतिमा जनमानसातलं आमची प्रतिमा खूप चांगली आहे आणि ती प्रतिमा कशी खराब करावी या भूमिकेतलं प्रचंड मोठं षडयंत्र या ठिकाणी माझ्या बाबतीत झालेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सुद्धा आवाहन करतो की अशा पद्धतीच्या भूमिकेतलं तुम्ही सुद्धा शोधून काढा आणि या विषयामध्ये लक्ष घ्या. सर्वप्रथम षडयंत्र रचण्यासाठी विरोधक पाहिजे. पण मी कोण ते माझ्यापेक्षा भाजपला चांगलं माहिती आहे. कारण का भाजप सरकार जेव्हा विरोधी पक्ष नेते म्हणून होते विरोधी पक्ष होतं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात जवळजवळ 117 प्रकरणं राज्यभरातनं ह्या भाजप सरकारने विधिमंडळात उपस्थित केले होते. ती कागदपत्रं कोणी काढली होती भाजपच्या हितूने? मी काढली होती माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून. मग त्यावेळीच मी जे काढली कागदपत्रं त्यावेळीच मग विरोधकांचं कार्यस्थान होतं का? म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस मला पुरवत होती का कागदपत्रं स्वतःच्या विरोधात? मग तेव्हा मी काढलेली कागदपत्रं भाजपला गोड वाटत होती आणि आता मी भाजपच्या विरोधात कागदपत्रं काढलं तर विरोधकांचं षडयंत्र राहिलं तर याचं उत्तर द्यावं त्यांनी. म्हणजे थोडक्यात आमदार साहेब गृहमंत्र्यांवर आरोप करतायत की गृहमंत्री जे आहेत ते त्यांचे मुख्यमंत्रीच आहे. म्हणजे त्यांना गृहमंत्र्यांनी अडकवलं का या प्रकरणात? असा प्रश्न ते उपस्थित करतायत ना. आमदार साहेबांनी डिनाय करावं ना की तो आवाज त्यांचा नाही म्हणून. आता फॉरेन्सिक लॅबला गेल्यावर कळणार ना आवाज कुणाचा आणि कुणाचा नाही. आता पोलिसांनी अटक करावी, आवाजाचे नमुने घ्यावे, पाठवावे. फॉरेन्सिक लॅबला कळतं ना आवाज कुणाचा आहे कुणाचा नाही.